नमस्कार. आषाढीची वारी म्हटलं की ती वारी सर्वांचीच असती. गोर गरीब उच्च निच्च असा कुठलाही भेद या वारीमध्ये नसतो. सर्व काही अभंग असतं. या वारीमध्ये आपल्याला अनेक गोष्टी भेटतात, अनेक वारकरी भेटतात आणि विशेष काही बऱ्याचशा गोष्टी भेटतात. वारी सायकलने करतात, वारी पायी चालत करतात व काही जण ट्रकमध्ये बसून वारी करतात. पण वारी करतात आणि वेगवेगळ्या प्रत्येकाच्या प्रार्थना असतात. आपल्याकडे आहेत सर्वजण पायाने चालून वारी करतात, पण आपल्याकडे आशेक व्यक्ती आहे, ते दिव्यांग आहेत आणि ते त्यांना दोन्ही पायाला त्यांच्या इजा झाली आहे. ते दिव्यांग आहेत तरी पण ते हाताने लोटत लोटत आपला गाडा छोटासा पंढरपूरपर्यंत ते वारी करायसाठी निघालेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. माऊली जयहरी, आपलं नाव काय? माझं रघुनाथ लक्ष्मण कोळेकर. कुठनं आलात आपण? मी आलो करमळ्यावरनं. करमळ्यावरनं? हां. कितवी वारी? पहिले. बरं बरं. आता घरी कोण कोण असतं? घरी कोणी नाही, मी आणि आई होतो. आई वारली 2017 तर आता मी एकटाच आहे. मी हातानेच आता गाडा लोटत लोटत तुम्ही पंढरपूरपर्यंत प्रवास करताना मी बघतोय. घरी कसं काय म्हणजे कोण स्वयंपाक करतं, काय सगळं काय काम? स्वयंपाक नाही, आता हे जे काय दिलेले पैसे त्याच्यावर मी घेऊन खातो. जे काय हे आहे तर 3 टायमाचं जे काय सकाळी दुपारी संध्याकाळी ह्याच पैशावरती भागवतो. मला सरकारी योजना कुठलं किंवा सायकल वगैरे काही मिळालं नाही का? सायकल आहे ना माझ्याकडं, सायकल आहे. परंतु सायकल जे हाताचे असल्यामुळं हाताने मला सायकल ओढत नाही मोठ्या चढावर किंवा सायकलवर. हा हा लोड गाडा जो तुम्ही तयार केला, हा कोणी तयार केला का? तुम्हीच केला? हा वेल्डरने तयार केलेला ना. म्हणजे तुम्ही हाताने लोटत लोटत पंढरपूरपर्यंत प्रवास करता, त्रास होत नाही का हाताला? नाही, त्रास जरी पडला तरी पण त्याचा पुढं माझंच भवितव्यातलं चांगलं आहे ना, ते चांगल्यासाठी. कारण हे जे काय पैसे जमणार आहेत, हे जमलेले पैसे काहीतरी साधनाचा उपयोग करून एखादं गाडी जुनी पाणी काही करून काहीतरी छोटासा व्यवसाय किंवा गाडी वगैरेची व्यवस्था या म्हणजे वारकऱ्यांनी दिलेल्या दक्षिणेतून तुम्ही करणार आहात. जे काही वारकरी करतात त्या वारकऱ्यांच्या कष्टाला, वारकऱ्यांच्या परिश्रमाला फळ मिळावं हीच याचना, हीच प्रार्थना हे आपल्या पांडुरंगाला करणार आहेत. त्यांना दिव्यांग असल्यामुळे ते पायाने आपला गाडा लोटत लोटत पंढरपूरपर्यंत प्रवास करत आहेत आणि सदैव यात्रा सुरू ठेवणार आहे असं या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलं. तुर्तास या ठिकाणी थांबतो. संदीप कापडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात, फलटण.